पहिला प्रश्न बघा, असत्य विधाने ओळखा. आर्टिकल 22 जे आपलं राहिलं होतं, आर्टिकल 22 आणि आर्टिकल 17 असे दोन घेतलेले आहेत. मग आता याच्यानंतर 16 काही थोडासा भाग मला वाटतं बाकी असेल, पब्लिक एम्प्लॉयमेंटचा जो काही आहे थोडासा काही त्यातला, मंडल कमिशनचा जे आहे ते बाकी असेल. बाकी मग सगळी चर्चा मला वाटतं ती झालेली आहे. 24 एक थोडासा असेल, 4 टेस्टमध्ये ते संपेल. 22 आज आपण पूर्ण संपून टाकूया. प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन, अनुच्छेद 22, स्वातंत्र्याचा जो मूलभूत हक्क आहे त्याच्यामधलं शेवटचं जे आहे. 19 जी 6 स्वातंत्र्य ती बोललो आहे, 20 EOOPARDI, नो एक्सपोस्ट फॅक्टो किंवा सेल्फ इन्क्रिमिनेशन याच्याविषयी आपण ते बोललेलो आहोत. आणि 21 जीविताचा आणि स्वातंत्र्याचा हक्क, आणि 22 जो आहे प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन, अटक किंवा स्थानबद्धता जो काही शब्द वापरायचा त्याच्यामध्ये काय व्यक्तीला संरक्षण भारताचे संविधान देतं, अनुच्छेद 22. आणि मग त्याच्यामध्ये असणारे दोन भाग की दोन प्रकारे राज्यसंस्था किंवा पोलिसिंग कुठल्याही पद्धतीने तुम्हाला अटक होऊ शकते. एक पिनिटिव्ह डिटेन्शन, ज्याला आपण मराठीमध्ये दंडात्मक अटक किंवा दंडात्मक स्थानबद्धता म्हणतो, की जे ॲक्च्युअली काही ना काही क्राईम किंवा ऑफेन्स कमिट केल्यानंतर, गुन्हा केल्यानंतर होते. आणि ज्याला ऑर्डिनरी लॉ, सामान्य जो काही तुमचा कायदा असतो, तुम्ही केलेल्या ऑफेन्स करता त्याच्या अंतर्गत तुमच्यावरती कार्यवाही होते, की ज्या पद्धतीची व्यवस्था तुम्ही स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये ते येते. आणि दुसरं डाऊट किंवा संशय, ज्याला आपण म्हणतो सस्पिशियन, की एखादी व्यक्ती एखादं काहीतरी विघातक कृत्य करण्याची शक्यता आहे, त्या केसमध्ये झालेली अटक जी असते ती म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. गुन्हा घडल्यानंतर दंड देण्याकरता येते ती दंडात्मक, आणि गुन्हा घडण्याच्या आधी केवळ गुन्हेगारी प्रवृत्ती आहे म्हणून, काही पास्ट रेकॉर्ड आहे म्हणून, शक्यता आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला केली गेलेली अटक ती प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. पण केवळ पास्ट रेकॉर्ड असेल किंवा सस्पिशियस असेल, काही तिकडे संशयास्पद असेल, तर एखाद्या व्यक्तीला तो गुन्हा करणार आहे, देर इज अ पॉसिबिलिटी दॅट ही विल कमिट क्राईम, या कारणाखाली अटक होऊ शकते भारतामध्ये. आणि आत्ताच्या लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी जे म्हटलं की नो डेमोक्रॅटिक कंट्री इन द वर्ल्ड, जगातल्या कुठल्याही इतर राष्ट्रांमध्ये अशा पद्धतीने प्रतिबंधात्मक अटक केली जात नाही. ब्रिटनमध्ये ती तरतूद महायुद्धांच्या टोटल वॉर जे काही आहे, पहिलं महायुद्ध किंवा दुसरं महायुद्ध ज्याला आपण म्हणतो त्या काळात ती होती. म्हणजे डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्टचं उदाहरण त्यांनी ते दिलेलं 1939, की त्या पद्धतीच्या कायद्यांमध्ये ती तरतूद होती. तर अशा पद्धतीची तरतूद ती असायला नको आहे. खरं तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हे थोडंसं मूलभूत हक्क ज्या पद्धतीने दिले गेलेले आहेत राज्यसंस्थेच्या विरोधात काहीतरी राजकीय हक्क उपभोगण्याकरता, त्या अर्थाने प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हे त्याला थोडंसं वेगळं जातं, म्हणजे त्याच्या रिव्हर्स ते जातं. या अर्थाने प्रश्न येऊ शकतो, तो उल्लेख इथं नाही पण ते लक्षात ठेवा. काय म्हटलं आहे, अनुच्छेद 22 असलेले दंडात्मक स्थानबद्धतेकरता संरक्षण असलेले संरक्षण शत्रू असलेल्या परकीयांना, एनेमी एलियन्सला उपलब्ध नसते. कोणाकोणाला उपलब्ध नाही येते, शत्रू असलेले एलियन, एनेमी एलियन, आणि दुसरं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन अंतर्गत ज्यांना अटक झालेली आहे ते, प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेअंतर्गत ज्यांना अटक झाली आहे ते, आणि शत्रू राष्ट्राचे जे काही परकीय नागरिक आहेत त्यांना ते अवेलेबल नाही. आपलं जे काउंट आहे 15, 16, 19 आणि 29, 30 हेच केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध असतात. तर याला जोडून अनुच्छेद 22 जो पहिला भाग आहे तो म्हणजे दंडात्मक स्थानबद्धता, या केसमध्ये तिथे स्पेसिफिक शब्द एनेमी एलियन्स असा ठेवायला पाहिजे, शत्रू राष्ट्राचे परकीय नागरिक. म्हणजे तसं म्हणूनच आपण आपला काउंट घेताना 22 पहिला भाग त्याच्यामध्ये घेत नाही, की तिथे असं म्हणत नाही, कारण तिकडे शब्द काय आहे तो शत्रू राष्ट्राचे नागरिक. मग 22 कुठली 4 प्रोटेक्शन दिलेली आहेत. एक तर तुम्हाला अटक करण्यासाठीचं कारण कळलं गेलं पाहिजे. नंबर 2 काय आहे, की तुम्हाला तुमच्या वकिलांशी, लीगल प्रॅक्टिशनरचा सल्ला घेता आला पाहिजे. नंबर 3 काय म्हटलेलं आहे तिकडे, की 24 आत तुम्हाला मॅजिस्ट्रेटसमोर, न्यायाधीशांसमोर किंवा जे काही तुमची ज्युडिशियल व्यवस्था आहे, अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्याच्या पुढे हजर करायला पाहिजे, एक्सक्लुडिंग युअर जर्नी टाईम. म्हणजे तुम्हाला अटक केलेल्या ठिकाणापासून तर मॅजिस्ट्रेटसमोर नेतानाचा जो काही कालखंड मोजायचा असेल तो 24 जास्त असता कामा नाही, एक्सक्लुडिंग, पण त्याच्यामध्ये तुमचा जर्नीचा जो वेळ आहे की तुम्हाला कुठून अटक झाली
आणि तिथून तुम्हाला त्या ज्युरिसडिक्शन एरियामध्ये आणताना जो काही प्रवासातला काळ गेला तो वजा करून तो 24 तास असा आहे. लक्ष्मीकांत यांच्या नवीन आवृत्तीमध्ये चुकलेलं आहे, इन्क्लुडिंग असं लिहिलेलं आहे. लेटेस्ट व्हर्जन ऑफ लक्ष्मीकांत रॉंग आहे. आर्टिकल 22 पहिला भाग इंग्रजी आवृत्तीविषयी मी बोलतो आहे. तर मला बरेच लोक म्हणले की तुम्ही एकदाच काय ते लेक्चर घ्या आणि त्यातल्या चुका सांगा. मलाच आठवत नाही की किती आहेत आता, जेन्युअनली मला आठवत नाही. पण हे आहे जुन्या आवृत्तीमध्ये करेक्ट होतं, नवीनमध्ये त्यांनी चूक केलेली आहे. क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन उघडून बघू शकता. ते एक्सक्लुडिंग जर्नी टाईम आहे, इन्क्लुडिंग असं नाही. लेटेस्ट जे लोक पहिल्यांदाच लक्ष्मीकांत ज्यांनी घेतलेलं आहे आणि ते नवीन घेतलेलं आहे तर त्यांनी ते तिथे दुरुस्त करायला पाहिजे. इंग्रजीबद्दल बोलतो आहे मी, मराठीमध्ये काय केलं ते मला माहीत नाही. म्हणजे हे चार प्रकारचं संरक्षण आणि चौथं काय आहे मग, मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय 24 तासांपेक्षा जास्त तुम्हाला मग कस्टडीमध्ये कारागृहामध्ये ठेवता येणार नाही. म्हणजे जर ज्युडिशियल ऑर्डर न्यायालयीन निर्णयाने जर तुम्हाला परवानगी दिली तर मात्र मग तुम्हाला 24 तासांपेक्षा जास्त कस्टडी देता येते. ते हिंदी सिनेमांमध्ये असतं की नाही, न्यायालयाला सुट्टी असते मग ते हिरोला अटक करतात की ते म्हणतात की आज संडे आहे तर तुमको आज रखूंगा, तो बदला जो घेतो तो. तर तशा पद्धतीने ते सिस्टीम आहे की ते मॅजिस्ट्रेटला 24 तासाच्या नंतर तुम्ही ठेवता येत नाही. म्हणजे पोलिसिंग नावाची जी गोष्ट असते, पोलीस हा फक्त एका डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये लॉ अँड ऑर्डरच्या जिथे वेलफेअर स्टेट असतं, कल्याणकारी राज्य असतं, तिथं पोलिसांची भूमिका ही जास्तीत जास्त अवघड असते. द रोल प्लेड बाय पोलीस इन द वेलफेअर स्टेट इज ऑलवेज डिफिकल्ट, द रोल इज ऑलवेज इझी इन द पोलीस स्टेट. वासाहतिक राज्य जे होतं 47 पूर्वी त्या काळामध्ये पोलिसिंग ही गोष्ट जास्त सोपी होती. 26 जानेवारी 1950 नंतर ती जास्त अवघड असायला पाहिजे, कारण कल्याणकारी राज्याच्या सेटअपमध्ये पोलिसांचा रोल हा ज्युडिशियल व्यवस्थेपुढे असतो. म्हणजे या अर्थाने ते येतं. त्या अनुच्छेद 22 असणाऱ्या दंडात्मक स्थानपद्धतीमध्ये असणारे हे चार प्रकारचं संरक्षण आणि ते कोणाला उपलब्ध नाही. प्रतिबंधात्मक स्थानपद्धती अंतर्गत झालेल्या अटकेला आणि शत्रू राष्ट्राच्या नागरिकांना ते उपलब्ध नाही. आणखी काय म्हटलं आहे ब विधानामध्ये, जे म्हटलं काय आहे, फौजदारी किंवा अर्धफौजदारी पद्धतीचे गुन्हे, क्रिमिनल ऑर क्वासी ज्युडी क्रिमिनल नेचरचे गुन्हे, दिवाणी अटक, आयकर चुकवणे या कारणाकरता झालेल्या अटकेला अनुच्छेद 22 दंडात्मक स्थानपद्धतीसंबंधीचे संरक्षण उपलब्ध नसते. ते विधान अर्ध बरोबर आहे, अर्ध चूक आहे. फौजदारी आणि किंवा अर्धफौजदारी पद्धतीचे जे गुन्हे आहेत याला दंडात्मक स्थानबद्धतेसाठी, जे आत्ता आपण चार प्रकारचं प्रोटेक्शन सांगितलं की काय कशामुळं अटक झाली आहे, मला वकिलांशी बोलू द्या किंवा मग 24 तासांच्या आत मला हजर करा किंवा मग 24 तासांपेक्षा जास्त मला कस्टडीमध्ये ठेवायचं असेल तर मॅजिस्ट्रेटच्याच परवानगीने करा, हे चार प्रकारचं संरक्षण क्रिमिनल और क्वासी क्रिमिनल प्रोसेस करता आहे. आणि त्याच्यात आणखी एक शब्द आहे जो सम ॲक्टिव्हिटी टू प्रेज्युडिशियल, ज्याला आपण म्हणतो की टू पब्लिक इंटरेस्ट, सार्वजनिक हिताकरता महत्त्वाची असणारी एखादी काही कृती असेल त्या केसमध्ये देखील ते उपलब्ध आहे. तर या दोन कारणांकरता ते उपलब्ध आहे. मग कशाला उपलब्ध नाही, सिव्हिल अरेस्ट दिवाणी पद्धतीचे गुन्हे जे आहेत ते, फेल्युअर टू पे इन्कम टॅक्स, त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ कोर्ट म्हणजे न्यायालयाच्या आदेशानं जर अटक झालेली असेल तर मात्र मग 24 तास आणि या मुद्द्यांचा भाऊ करण्याची गरज तुम्हाला राहणार नाही, कारण ती अटकच न्यायालयाच्या आदेशानं झालेली आहे. आणि आणखी जे एलियनचं डिपोर्टेशन, म्हणजे जेव्हा परकीय नागरिकाला डिपोर्ट केलं जातं, पकडलं जातं किंवा त्या पद्धतीने कुठे ठेवलं जातं, तर त्या केसमध्ये या वरच्या प्रकारचं चार प्रकारचं संरक्षण तुम्हाला उपलब्ध असणार नाही. लक्षात येतं आहे? म्हणजे इथे आपला सगळा तो भाग संपतो. दंडात्मक स्थानबद्धते अंतर्गत असणारं चार प्रकारचं संरक्षण, कॉन्स्टिट्यूशन जे काही सांगतं की लागू कोणाला होत नाही तर प्रतिबंधात्मक याला लागू होत नाही आणि शत्रू राष्ट्राच्या नागरिकांना होत नाही, आणि सुप्रीम कोर्ट जे सांगतं की मग दिवाणी पद्धतीची अटक असेल किंवा आयकर चुकवण्यासंदर्भातलं जर तुम्हाला हे केलेलं असेल, डिटेन्शन स्थानबद्ध करून ठेवलं असेल की नाही रेडमध्ये वगैरे, तर तुम्हाला ते 24 आवर्सचं वगैरे लागू होत नाही, किंवा न्यायालयाच्या आदेशानं केलेली तुमची अटक असेल किंवा परकीयांचं केलेलं डिपोर्टेशन असेल या केसमध्ये हे लागू होणार नाही. केवळ क्रिमिनल आणि क्वासी क्रिमिनल पद्धतीच्या गुन्ह्यांकरता होईल आणि पब्लिक इंटरेस्टसाठी जे काही महत्त्वाचं आहे त्या केसेसमध्ये ते लागू होईल. दुसरा जो याचा भाग आहे तो म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, क आणि ड विधान जे आहे. प्रतिबंधात्मक अटक
झालेल्या व्यक्तीला त्याला अटक होण्याचे कारण आणि त्यासंबंधीच्या सर्व बाबी उघड करून सांगणे बंधनकारक असते. विधान चूक आहे. कम्युनिकेट करायला पाहिजे असं आहे, कम्युनिकेट करायला पाहिजे, परंतु सार्वजनिक हितासाठी, पब्लिक इंटरेस्ट करता जर ते उघड करणं गरजेचं नसेल तर मात्र कम्युनिकेट करण्याची आवश्यकता त्याच्यामध्ये नाही. त्यामुळे कम्युनिकेट करणं बंधनकारक नसतं. त्यामुळे ते विधान जे आहे ते चुकीचं आहे. मग प्रतिबंधात्मक स्थानपद्धतीमध्ये काय काय येतं की ॲडवायझरी बोर्डच्या, म्हणजे एखाद्या व्यक्तीला की जास्त किती का काळ तुम्ही ठेवता सल्लागार मंडळाच्या परवानगीशिवाय. सल्लागार मंडळ म्हणजे असं मंडळ ज्याच्यात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात आणि ते त्या पर्टिक्युलर इन्स्टन्समध्ये त्या घटनेमध्ये सांगतात की तुम्ही 3 महिन्यांपेक्षा जास्त जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक अटक करायची असेल तर त्याच्यामध्ये काय काय बाबी असतील त्याच्यानुसार ते तुम्हाला करायला लागतं. पण मग हे अधिकार पुढे संसदेला दिले होते. मग संसदेने काय केलं, 44वी घटना दुरुस्ती करून तो कालावधी 3 वरून 2 वर इतका आणला. परंतु काय झालं, ॲक्च्युली ते फोर्समध्ये आलं नाही, अंमलबजावणी त्याची झाली नाही. नुसती कॉन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही घटना दुरुस्ती करून उपयोग नाही, पुढे ती ऑर्डर पास झाली पाहिजे. तर ते तसं खाली झिरपलं नाही, त्यामुळे आजही तो कालावधी 3 महिने इतकाच आहे. पण संसद जे काही आहे ते सर्कमस्टान्सेस, अशा पद्धतीचे सर्कमस्टान्सेस, कोणकोणत्या घटना अशा असू शकतात किंवा केसेस असू शकतात की जिथे हे ॲडवायझरी बोर्डच्या संमतीशिवाय तुम्ही 3 महिन्यांपेक्षा जास्त एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानपद्धतीत ठेवू शकता किंवा एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त मॅक्सिमम किती काळ प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठी ठेवू शकता हे सगळं बघू शकते. आणि ॲडवायझरी बोर्ड म्हणजे जे सल्लागार मंडळ आहे त्याची नेमकं प्रक्रिया काय असेल यासंबंधीसुद्धा संसद जी आहे ते निर्णय घेऊ शकते. लक्षात येतं, हे मुद्दे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. डिटेन्यूला अपॉर्च्युनिटी देणं जे काही आहे की ज्या पद्धतीची डिटेन्शन ऑर्डर, प्रतिबंधात्मक अटकेची जी काही मागणी आहे, त्याच्या जी काही डिमांड आहे त्याच्या विरुद्ध काही ना काही त्याला बोलण्याची मुभा मात्र संविधान त्याच्यामध्ये देतं. आपण जो प्रश्न विचारला आहे क विधानात की कारणं डिस्क्लोज करणं 100% हे मात्र कंपल्सरी नाही, त्यामुळे ते विधान चूक आहे. ड, माता प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेकरता वेगवेगळ्या विषयांवर कायदे केले. तुम्ही बघितले ना की पोटा आहे, काय काय आहेत, मुक आहे, अनेक कायदे आहेत, त्यानंतर रिपील पण झाले. सार्वजनिक व्यवस्था राखणे, मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर, किंवा समुदायासाठी सप्लाय अँड सर्व्हिसेस टू द कम्युनिटी यांचं मेंटेनन्स करणे, किंवा सिक्युरिटी ऑफ स्टेट त्या राज्याचं संरक्षण करणे, या 3 बाबींकरता जर तुम्हाला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या तरतुदीकरता कायदे करायचे असतील तर ते अधिकार संसद आणि राज्य विधिमंडळ या दोघांना असतात. त्यामुळे विधान जे आहे ते करेक्ट आहे, अधिकार राज्यांच्या विधिमंडळांना असतात. पण त्याच्याबरोबर आणखी कोणाला असतात, संसदेला देखील असतात. केवळ असं म्हटलेलं नाही, राज्यांच्या विधिमंडळांना असतात, त्याचबरोबर ते संसदेलाही असतात. आणि डिफेन्स, फॉरेन अफेअर्स आणि सिक्युरिटी ऑफ इंडिया, भारताचे संरक्षण, त्यानंतर ओव्हरऑल डिफेन्स आणि फॉरेन अफेअर्स, परराष्ट्र संबंध, या 3 बाबतीत जर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचे कायदे करायचे असतील तर ते मात्र अधिकार एक्सक्लुझिव्हली केवळ संसदेला असतात. तर असाही प्रश्न येऊ शकतो, म्हणजे इथे ज्या 3 बाबी दिल्या, सार्वजनिक व्यवस्था राखणे, समुदायाकरता पुरवठा आणि सेवा यांचं व्यवस्थापन करणे आणि त्या राज्याचं संरक्षण, या 3 बाबतीमध्ये जर प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठीचे कायदे करायचे असतील तर ते संसद आणि राज्य विधिमंडळ दोघेही करू शकतात. दे एन्जॉय द कॉन्करंट पॉवर फॉर द लेजिस्लेशन रिगार्डिंग प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. परंतु डिफेन्स, संरक्षण, फॉरेन अफेअर, परराष्ट्र संबंध आणि भारताची सुरक्षितता, या 3 बाबतींसंदर्भात जर तुम्हाला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कायदा करायचा असेल तर तो केवळ संसद करू शकते. इथे आर्टिकल 22 संपतं, याच्या बाहेर तिकडे काहीही नाही. त्यामुळं ब आणि क चुकीचं आहे.